राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय वर्ष शिक्षा वर्गाच्या समारोपाला प्रणव मुखर्जींना आमंत्रण दिल्यानं राजकारण सुरू झालंय. मुखर्जींनी संघाच्या व्यासपीठावर जाऊ नये असा सूर काँग्रेसमध्ये आहे, तर मुखर्जींना बोलवण्यात गैर ते काय असा सवाल संघानं केलाय. वत्सले मातृभूमे नमस्ते, सदा वत्सले मातृभूमे. संघाच्या कार्यक्रमात हे चेहरे नवे नाहीत, पण संघाच्या कार्यक्रमात एक नवा चेहरा दिसणार म्हणून देशात बरीच चर्चा सुरू झाली आहे. संघाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणारे हे पाहुणे आहेत भारताचे माजी राष्ट्रपती आणि काँग्रेसचे ज्येष्ठ आणि निष्ठावंत नेते प्रणव मुखर्जी. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय वर्ष शिक्षा वर्गाचा समारोप नागपूरमधल्या रेशीमबाग मैदानावर 7 जूनला होणार आहे. या कार्यक्रमाला माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जींना संघानं निमंत्रण दिलं आणि मुखर्जींनी ते स्वीकारलंही. सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासह प्रणव मुखर्जी संघ स्वयंसेवकांना संबोधित करणार आहेत. मुख्य वक्ता हमेशा सरसंघचालक होते. मुख्य अतिथि कौन रहेगा? भारत के पूर्व राष्ट्रपति आने की संभावना है. निमंत्रण स्वीकार किया उन्होंने? हाँ, स्वीकार हो गया. काँग्रेसनं संघाला नेहमीच कडाडून विरोध केलाय, त्यामुळेच मुखर्जींनी संघाच्या व्यासपीठावर येण्याचं निमंत्रण स्वीकारल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्यात. मुखर्जींनी या कार्यक्रमाला जाऊ नये असा सूर काँग्रेसमध्ये आहे. आरएसएस ने अपने विचार बदल लिए हैं और अपने ऊपर सेल्फ रिफ्लेक्शन करके समझ गई है कि हम हाँ वो घटिया और गंदी संस्था है जो प्रणब दादा या और लोग हमारे बारे में कहते हैं, तो स्वागत और स्वीकार्य बात है, अच्छी बात है. संस्था अगर अपने आप को समझ गई और कोई ऐसे व्यक्ति को लाती है जो विपरीत विचार रखता है और जिसके विचारों को सुन के वो अपने में सेल्फ करेक्शन लाना चाहती है, तो उस बात का मैं स्वागत करता हूँ कि जो व्यक्ति ऐसे विचार आरएसएस के बारे में रखता था वो अब आरएसएस के सम्मेलन में जाकर क्या कहेगा. आज कांग्रेस का पुराना व्यक्ति इस तरह से कर रहा है, अब कहां से उनको उखाड़ के फेंकेंगे हम, ये देखना पड़ेगा. लोग नाराज हैं, काफी नाराज हैं, और इसीलिए हम एक उलट प्रश्न कर रहे हैं आज. प्रणब मुखर्जी को क्या गरज पड़ी थी? प्रतिभा जी पाटिल है हमारी, उनके तरफ भी ये लोग गए थे ऐसी मेरी जानकारी है, पर नहीं गई वो. इवन अब्दुल कलाम आजाद नहीं गए, जो कि कोई कांग्रेस के हार्डकोर नहीं थे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं नेहमीच समाजातल्या प्रतिष्ठित नागरिकांना संघाच्या कार्यक्रमात बोलावलंय. ज्यांना संघ समजतो त्यांच्यासाठी हे नवं मुळीच नाही. यावेळी आम्ही प्रणव मुखर्जींना बोलावलं, त्यांनी आमचं निमंत्रण स्वीकारलं हे त्यांचं मोठेपण असल्याची प्रतिक्रिया संघानं दिली आहे. दुसरीकडे माजी राष्ट्रपती म्हणून प्रणव मुखर्जींना संघाच्या कार्यक्रमात बोलावण्यात गैर काय असं भाजप नेत्यांचं म्हणणं आहे. मैं जब बीजेपी का अध्यक्ष बना तो कम्युनिस्ट पार्टी के मुख्यालय में हमारे नागपुर के एबी वर्धन रहते थे और मैं उनको आइकॉन मानता था. उनके आशीर्वाद देने के लिए कम्युनिस्ट पार्टी के कार्यालय गया था. मुझे लगता है इतने छोटे दिल से काम नहीं होना चाहिए, और प्रणव मुखर्जी अगर आते हैं तो अच्छी बात है. और संघ कोई ऐसे कहेंगे क्या? पाकिस्तान की संगठन है क्या? संघ राष्ट्रभक्तों की ये है, और क्यों आप टीका टिप्पणी करते हो? याही आधी संघाच्या कार्यक्रमात महात्मा गांधीजी, डॉक्टर झाकीर हुसेन, बाबू जयप्रकाश नारायण, जनरल करियप्पा यांनीही उपस्थिती लावली होती. आता प्रणव मुखर्जींना दिलेल्या आमंत्रणामुळे आगामी निवडणुकांच्या तोंडावर राजकारणासाठी एक नवा मुद्दा सगळ्यांनाच मिळालाय. अमर काणेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, नागपूर. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.